नमस्कार मित्रांनो, आपण बघत एज्युकेशन अँड टेको नॉलेज आनंदाची बातमी. शिक्षक भरतीविषयी 9 तारखेपासून जो विषय चर्चेला जात होता, 1 ते 2 मार्कावरनं ज्या उमेदवारांची संधी हुकली होती अशा उमेदवारांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता की 1250 ज्या माजी सैनिकांच्या समांतर आरक्षणाच्या जागा आहेत त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटामध्ये कन्व्हर्ट करण्याबाबत, कारण भरपूर मोठ्या प्रमाणात जागा होत्या आणि 1 ते 2 मार्काने मेरिट खाली येऊ शकतं असा विषय मित्रांनो चर्चेला जात होता. त्या विषयासंदर्भात आपल्या संघटनेचे पदाधिकारी सुद्धा मुंबईला उद्या मंत्रालय माननीय शिक्षण मंत्री यांची भेट घेण्यासाठी जाणार होते, मात्र तो विषय आजच निकाली निघालेला आहे. पुणे या ठिकाणी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही इतर विषय झाले, मात्र शिक्षक भरती पवित्र पोर्टलविषयी महत्त्वाचा जो विषय होता, जागा कन्व्हर्ट करण्याविषयी, आणि आपले पदाधिकारी उद्या मुंबई मंत्रालय या ठिकाणी जाणार होते, तो विषय निकाली निघालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील निर्णय लवकर घेतला जाईल असं शिक्षण मंत्री महोदय आशिष शेलार साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे. बैठकीत इतरही महत्त्वाचे विषय झाले आहेत. माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत त्या फक्त माजी सैनिकांनाच या ठिकाणी त्याचा लाभ घेता येतो, त्यांच्या पाल्यांना नाही. या बाबतीतही मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे 1250 जागा जर मित्रांनो त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटामध्ये जर आल्या तर निश्चितच त्या त्या प्रवर्गातील 1 ते 2 मार्काने मेरिट हे खाली येणार आहे आणि नक्की जे काठावर आहेत त्यांची संधी हुकलेली आहे त्या उमेदवारांना निश्चित दिलासादायक अशी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी शेअर करा. अशाच नवीन नवीन अपडेट शिक्षक भरतीविषयी नियमितपणे आपल्या चॅनल देत असतं, त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचिन्ह प्रेस करा. तुम्ही नियमितपणे फ्रीमध्ये तुम्हाला त्याच्या अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो धन्यवाद, पुन्हा नवीन व्हिडिओचं नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.